नमस्कार, मी अभिजित सत्यगिरी, दिनमाल न्यूजमध्ये तुमचं स्वागत. दिनमाल न्यूज घेऊन येते आपल्यासाठी खास पुणे आणि पिंपरीमधील वित्तम बातमी. सुरुवातीला एक नजर हेडलाईन्सवर. यशाचे अनेक बाब असतात पण अपयश अनाथ असते, नितीन गडकरींची सूचक वक्तव्य. सत्ताधारी भाजपने पुण्यातील पाण्याचे योग्य नियोजन करावे, अजित पवारांचा भाजपला टोला. दीपक माडकरांनी बनावट कागदपत्रे तयार करून लोकांची केली फसवणूक, रवींद्र भराटे यांचा आरोप. आणि कांद्याला भाव मिळत नसल्याने शेतकऱ्यांनी केली सरकाराविरोधात घोषणाबाजी. आता बातम्या सविस्तराने. यशाचे अनेक बाब असतात पण अपयश अनाथ असते, असं सूचक वक्तव्य केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांनी केले असून यशाप्रमाणे अपयशाची जबाबदारी घ्यायला नेतृत्वाने शिकलं पाहिजे असा सल्लाही त्यांनी दिला. ह्या वक्तव्यातून गडकरींनी मोदीवर निशाणा साधल्याची चर्चा सुरू झाली आहे. पुणे जिल्हा नागरी सहकारी बँक असोसिएशन लिमिटेडच्या कार्यक्रमात शनिवारी नितीन गडकरी उपस्थित होते. लोकसभा निवडणूक हरलेल्या उमेदवाराला जेव्हा विचारतो का हरलास, तेव्हा तो फ्लेक्स लावण्यास पक्षाने पैसे दिले नाही असं कारण देतो. पण यशाप्रमाणे अपयशाची जबाबदारी घ्यायला नेतृत्वाने शिकलं पाहिजे, या विधानातून गडकरींनी मोदींना अप्रत्यक्ष टोला यावेळी लगावलाय. जेव्हा संपन्नता येते तेव्हाच घरातलं वातावरण बिघडतं, त्याला अपवाद आहेत. चांगले काम करणाऱ्याच्या पाठीशी सरकारने उभे राहिले पाहिजे, मग तो कुठल्याही पक्षाचा असो. तर वाईट काम करणारा आपल्या पक्षाचा जरी असला तरी त्याच्यावर कारवाई झाली पाहिजे असे देखील गडकरी यावेळी म्हणाले. काँग्रेस सत्तेत असताना भाजपच्या संस्थांवर कारवाई केली जाते, तर भाजप सत्तेवर असल्यावर काँग्रेसच्या संस्थांवर कारवाई केली जाते, हे थांबवलं पाहिजे असं देखील गडकरींनी नमूद केलंय. पुणे शहराला पाणी पुरवठा करणाऱ्या धरणात चांगल्या प्रकारे साठा असताना पुणेकर नागरिकांना पाणी कपातीला सामोरे जावे लागत असून सत्ताधारी भाजपने पाण्याचे योग्य नियोजन करावे अशी मागणी माजी उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी करीत पुणेकरांचा अंत पाहू नका असा टोला देखील भाजपला लगावला. पुण्यात एका कार्यक्रमासाठी अजित पवार आले असताना पत्रकारांशी संवाद साधताना त्यांनी भूमिका मांडली आहे. माझ्याही वेळेस पुण्याचे महापौर सभागृह नेते यांना विश्वासात घेत निर्णय घेऊन पाण्याचा निर्णय घेत होतो. माझ्याही काळात दुष्काळ होता, मात्र कधीही शहर आणि ग्रामीण भागाला पाणी कमी पडू दिलं नाही. केंद्रात, राज्यात आणि महापालिकेत भाजपची सत्ता असताना त्यांना पाण्याचे नियोजन करता येत नाही ही दुर्दैवाची बाब असून अजून 6 महिने पाणी पुरवायचं आहे. पुण्याला जेवढं गरजेचं तेवढं पाणी द्यावे अशी मागणी अजित पवार यांनी केली आहे. मला अजिबात पाण्याचं राजकारण करायचं नाही, पाणी हे जीवन आहे प्रत्येकाचं. पण ह्या सरकारने दुष्काळी परिस्थिती निर्माण होणारे ह्याची यांना जाणीव होती. परतीचा पाऊस हा पडला नाही तेव्हापासूनच तातडीनं पावलं उचलायला पाहिजे होती, त्यावेळेस लक्ष दिलं गेलं नाही. आणि नंतर धरणं पाणीसाठे कमी झाल्यानंतर मग इकडं शहरी भाग आणि ग्रामीण भाग अशा पद्धतीचा वाद निर्माण करण्याचा प्रयत्न जाणीवपूर्वक काही जण करतात. मी नेहमी पुणेकरांना सांगत असतो आणि आजही सांगेन की मी ज्यावेळेस 10 वर्ष पालकमंत्री होतो त्यावेळेस मी अशा प्रकारे माझ्याही काळामध्ये अनेकदा प्रसंग उद्भवले दुष्काळाचे. कधी कधी तर मला वरच्या 5 धरणातलं 2-2 TMC पाणी उजनीला सोडावं लागलं. पण आम्ही पुणेकरांना पाण्याच्या बाबतीमध्ये कधी कमतरता भासून दिली नाही. पाणी असल्यामुळं मी त्यावेळेस पुण्याचे महापौर असतील, उपमहापौर असतील, बाकीचे आमचे सभागृह नेते आणि इतर काम करणारे कार्यकर्ते असतील यांना विश्वासामध्ये घेऊन आम्ही त्या ठिकाणी निर्णय घ्यायचो. आता मात्र परवा प्राधिकरणाने सांगितलं की पाण्याच्याबद्दल आम्ही अमुक निकाल दिला आणि त्याच्यातनं सुरुवात झाली की मग आता पुण्याचं काय होणार. राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे माजी उपमहापौर तसेच नगरसेवक दीपक माडकर आणि साधना वर्तक यांनी बनावट कागदपत्रे तयार करून आदिती दीक्षित आणि मेघा दीक्षित यांची फसवणूक केल्याचा आरोप माहिती अधिकारी कार्यकर्ता रवींद्र भराटे यांनी केलाय. दीपक माडकर व साधना वर्तक यांनी शिवाजीनगर येथील आदिती दीक्षित व मेघा दीक्षित यांच्या मालकीच्या मिळकतीचे बनावट व बोगस दस्तऐवज तयार करून त्या दस्तऐवजांच्या आधारे रास्तापेठ येथील 481 रास्तापेठ या जागेच्या मूळ मालक जे मुकुंद दीक्षित आहे त्याच्याबरोबर त्याचा व्यवहार केला आणि आदिती दीक्षित व मेधा दीक्षितची 1 करोड रुपयाची मिळकत रास्तापेठाच्या प्रॉपर्टीच्या मोबदल्या पोटी म्हणून मुकुंद दीक्षितला देऊन टाकली. दीपक माडकर व साधावर्तक यांनी इतरही अनेक जमिनींची फसवणूक केल्याबद्दल आदिती दीक्षितने कोथरूड पोलीस स्टेशन व विश्रांतवाडी पोलीस स्टेशनला जे गुन्हे नोंदवलेत त्या तपासादरम्यान ACP जयश्री गायकवाड मॅडम व EOW स्वाती देसाई मॅडम यांनी आदिती दीक्षितला विचारलं की दीपक माडकर व साधना वर्तकने काही डॉक्युमेंट दिले त्याच्यामध्ये 2 क्रमांक असे आढळून येतात की ते तुम्ही कुलमुक्त्यारपत्र दिलेत म्हणून. तेव्हा आदिती दीक्षितने सांगितलं असे कोणतेही कुलमुक्त्यारपत्र तिने दिलेले नाहीत.
व ते दस्त तुम्ही आणून द्या म्हणून त्या नंबरचे आणून द्या अशी विनंती पोलिसांनी केली असता आदिती दीक्षितने मला सांगितल्यावर मी तिला ते कागदपत्र उपलब्ध करून दिले. ते दस्त जे दीपक मानकर म्हणतो आहेत आदिती दीक्षित व मेधा दीक्षितने लिहून दिलं ते आदिती व मेधाने लिहून दिलेलं नसून ते सुप्रियाताई सुळे जे राष्ट्रवादीच्या खासदार आहेत त्यांच्या खरेदी मालकीच्या जमिनीचे औंच्या जागेचे आहेत आणि दुसरा दस्त नाईक नवरे ॲसोसिएट्स यांच्या औंच्या दुसऱ्या जागेचा. याचाच अर्थ काय दीपक मानकर व साधना वर्तक यांनी सुप्रियाताई सुळेंच्या मालकी हक्काच्या जमिनीचा एका दस्ताचा क्रमांक तसेच नाईक नवरे यांच्या औंच्या जागेचा क्रमांक वापरून शासनाच्या सदुयम निबंध कार्यालय उपस्थित राहून बनावटो बोगस दस्त तयार करून फसवणूक केली आहे. माझी अशी मागणी आहे की पोलीस आयुक्त कुणाचा कुठला मुहूर्त पाहतायत जनतेला आव्हान करण्यासाठी. पोलीस आयुक्तांनी जर आव्हान केलं की अजून अशा किती एकट्या राहणाऱ्या विधवा महिलांना किंवा एकट्या राहणाऱ्या महिलांना ज्येष्ठ नागरिकांना फसवणूक केली असेल तर त्यांनी पोलिसांकडे येऊन तक्रार द्यावी असं जर आव्हान पोलिसांनी केलं तर 1760 केसेस दीपक मानकर व साधना वर्तक विरुद्ध पोलिसांना उपलब्ध होतील. आंबेगाव तालुका शेतकरी संघटने अध्यक्ष प्रभाकर भांगर यांच्या नेतृत्वाखाली कांदा आंदोलन करण्यात आले. शेतकऱ्यांच्या कांद्याला योग्य भाव मिळत असल्याने आक्रमक शेतकऱ्यांनी सरकारविरोध घोषणाबाजी केली आहे. यंदाच्या पावसाळ्यातील स्थितीमुळे कांद्याच्या लागवडी काहीशा उशिरा झाल्या मात्र मोठ्या प्रमाणावर कांद्याची लागवड झालेलीच आहे. नव्याने लागवड केलेला कांदा आता मार्केटमध्ये आणण्यास शेतकऱ्यांनी सुरुवात केली आहे. कांद्याच्या दरात सुरू असलेली घसरण पाहता मावळ पिंपरी चिंचवड व पुणे जिल्ह्यात अनेक शेतकऱ्यांनी पूर्ण वाढ न झालेला कांदा काढणी करून बाजारात आणण्यास सुरुवात केल्याने कांद्याच्या दरात घसरण सुरू झाल्याचं व्यापाऱ्याकडून सांगण्यात येत आहे. कांद्याचा उत्पादन खर्च अधिक असल्याने कांद्याच्या सरासरी दर हा शेतकऱ्यांना उत्पादन खर्चाच्या तुलनेत शासनाने बांधून द्यावा त्यामुळे कुठलीही यंत्रणा बाजारभाव पाडू शकणार नाही साठा करणार नाही परिणामी शेतकऱ्यांचे नुकसान होणार नसल्याचं कांदा उत्पादकांचे आणि स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे म्हणणे आहे. कांद्याला हमीभाव न मिळाल्यास तीव्र आंदोलन छेडण्याचा इशारा चाकण येथील कांदा उत्पादक शेतकऱ्यांनी दिलाय. आता सरकारने आमच्या गजानन भाऊंनी सांगितल्याप्रमाणे एकतर नाफेड मार्फत खरेदी केला पाहिजे नाहीतर याला अनुदान दिलं पाहिजे नाहीतर कांदा उत्पादक शेतकरी हा देशोघडीला लागल्याशिवाय राहणार नाही. वेळ झाली एका छोट्याशा ब्रेकची. ज्येष्ठांसाठी ऍडल्ट डायपर घरपोच आणि योग्य किमतीमध्ये देणारी एकमेव कंपनी डायपर टू होम. या कंपनीची ऍडल्ट डायपर्स पुल ऑन अंडरवेअर पॅन्ट लाइनर्स पॅड्स अंडर पॅड्स क्रीम्स क्लीनर्स आणि वाईप्स यासह विविध डायपर ब्रँडचा पुरवठा एकाच छताखाली पुरवणारी कंपनी डायपर टू होम. ही सर्व उत्पादने www.diapertohome.com या संकेतस्थळावर संपर्क साधून अथवा 091-68-84-655 आणि 093-21-03-1434 या नंबरवर संपर्क साधून फ्री होम डिलिव्हरी मिळू शकता. डायपर टू होम. लहान बाळापासून ते वृद्ध व्यक्तीपर्यंत सर्वांनाच काही ना काही कारणासाठी इंजेक्शन घ्यावी लागतात. इंजेक्शन मुळे होणाऱ्या वेदना असह्य होतात पण आता काळजी करू नका कारण एश इंटरनॅशनलने कूल सेन्स हे पेन नर्विंग ऍप्लिकेटर बाजारात दाखल केलं आहे. या डिवाइस मध्ये इंजेक्शन देण्याच्या भागाला थंडावा देण्याची आणि तो भाग काही क्षणासाठी सुन्न करण्याची क्षमता आहे ज्यामुळे इंजेक्शन देताना वेदना होत नाहीत. डायलिसिस रुग्ण केमोथेरपी व्यवस्थापन चेहऱ्यावरील बोटेक्स इंजेक्शनसाठी कॉस्मेटिक सर्जरी व डर्मेटॉलॉजी ऑप्थॉल्मॉलॉजिस्ट ENT सर्जन जनरल सर्जन यांना स्थानिक रुग्णांना विविध लहान उपचारांसाठी भूल देताना पॅथॉलॉजिस्टद्वारे ब्लड कलेक्शनसाठी किंवा रक्तदान शिबिरादरम्यान कूलसेन्सचा प्रभावीपणे वापर केला जातो. कूलसेन्स हे पेन नर्विंग ऍप्लिकेटर बाजारात सर्वत्र उपलब्ध आहे. अधिक माहितीसाठी 99-30-90-35-13 या क्रमांकावर संपर्क साधावा. नंबर पुन्हा एकदा ऐका 99-30-90-35-13. Cool Sense. It makes perfect sense to lose the sense of pain. स्मार्ट सिटीत प्रत्येक जण झाले स्मार्ट. प्रत्येक गोष्टीत प्रत्येकाला हवाय स्मार्टनेस. हीच बाब लक्षात घेत आम्हीही झालोय स्मार्ट. प्रत्येक बातमी देतोय निर्भीडपणे तेही स्मार्ट वेळेत. म्हणूनच तर सोशल मीडियावर गाठलाय 18,14,446 पेक्षा जास्त व्ह्यूअर्सचा पल्ला. तोही स्मार्ट पुणेकरांचा. प्रत्येक बातमीत मिळेल एक अचूकता आणि सत्यता. म्हणूनच तर सोशल मीडियावर जिंकतोय हजारो लोकांची मने. प्रत्येक बातमीच ठरते प्रभावशाली. म्हणूनच होते फॉरवर्ड आणि सुपरफास्ट. असाच करणार प्रभाव प्रत्येक क्षेत्रात तुमच्या साथीने. पाहत राहा दिनमान न्यूज एक निर्भीड व्यासपीठ. ब्रेक नंतर तुमचं पुन्हा एकदा स्वागत.
अभिनेते नसरुद्दीन शाह यांचं विधान हे खरं असल्याचं संघ संघटनांनी सिद्ध करून दाखवलं. रत्नाकर महाजन अजमेर येथे शाह यांच्या पोस्टरला भाजप युवा कार्यकर्त्यांनी काळे भासले होते. संवेदनशील अभिनेते नसरुद्दीन शाह यांनी केलेल्या विधानाने काँग्रेस प्रवक्ते रत्नाकर महाजन यांनी समर्थन केलं. ते पिंपरी चिंचवडमध्ये आयोजित केलेल्या पत्रकार परिषदेत बोलत होते. अभिनेते नसरुद्दीन शाह यांनी देशात गायीच्या मृत्यूचे महत्व पोलिसांच्या मृत्यूपेक्षा जास्त आहे असे म्हणत खंत व्यक्त केली होती. उत्तर प्रदेशातील बुलंद शहरामध्ये उसळलेल्या हिंसाचाराच्या पार्श्वभूमीवर त्यांनी हे वक्तव्य केलं होतं. एवढंच नाही तर देशातील हे वातावरण पाहता मला माझ्या मुलांची चिंता वाटते, कारण त्यांचा कोणता धर्म नाही आहे असं वक्तव्य त्यांनी केले होते. यावर बोलताना काँग्रेसचे प्रवक्ते रत्नाकर महाजन यांनी आपली भूमिका मांडली आहे. संघ परिवारातील संघटना आणि व्यक्तींनी शाह यांच्या वक्तव्यावर ज्या प्रतिक्रिया दिल्या आहेत त्यांच्यावरून अभिनेते नसरुद्दीन शाह यांचं म्हणणं खरं आहे हे सिद्ध होतं. नसरुद्दीन शाह यांचं जे विधान आहे ते आपण एका संवेदनशील कलाकाराची देशात सध्या चालू असलेल्या परिस्थितीबद्दलची संवेदनापूर्ण जाणीव या दृष्टीनेच बघितलं पाहिजे. त्यांच्या विधानाची पार्श्वभूमी जर बघायची झाली तर अगदी दादरीपासून ते बुलंद शहरपर्यंत जे मॉब लिंचिंगचे आणि मॉब व्हायोलन्सचे ह्यात प्रकार झाले आणि या सगळ्या प्रकारांमध्ये मुस्लिम लोकांनाच टार्गेट करण्यात आलं आणि मुस्लिमांनाच मार खावा लागला, याचा परिणाम म्हणून सबंध मुस्लिम समाजामध्ये आज एक दहशतीचं आणि भीतीचं वातावरण आहे. ही ती पार्श्वभूमी आहे आणि या पार्श्वभूमीवर नसिरुद्दीन शाह हे बोललेले आहेत. तेव्हा याच्यावरचं खरं उत्तर असं की नसिरुद्दीन शाह आणि त्यांच्यासारखे कलाकार यांना जे या आत्ताच्या परिस्थितीबद्दलची भीती आणि दहशत वाटते आहे ती नाहीशी करण्याच्या दृष्टीने प्रयत्न करणं हे त्यावेळचं त्यावरचं खरं उत्तर आहे. अजमेर येथे होणाऱ्या फेस्टिवलला शाह हे जाणार असून त्यामुळे तिथल्या भारतीय जनता युवा मोर्चाच्या कार्यकर्त्यांनी गोंधळ राडा मारामारी केली असून नसरुद्दीन शाह असलेल्या पोस्टरला काळे भासले तसेच ते फाडले देखील आहे. असे प्रकार भाजपच्या कार्यकर्त्यांनी केले ह्यावरून नसरुद्दीन शाह यांचं म्हणणं खरं आहे हे त्यांच्या वर्तनातून सिद्ध केलं आहे असे रत्नाकर महाजन म्हणाले आहेत. अण्णासाहेब आवटे कॉलेज मंचर येथे रयत शिक्षण संस्थेचा शताब्दी महोत्सव निमित्त विद्यार्थ्यांना अवकाश निरीक्षणाची संधी उपलब्ध करून देण्यात आली आणि विद्यार्थ्यांनी देखील मोठ्या उत्साहाने अवकाश निरीक्षण केलं आहे. एरवी घराबाहेरच्या अंगणात झोपताना वर दिसणारे तारकामय आकाश न्याहाळत निद्राधीन होणाऱ्या ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांना खगोलशास्त्रीय दृष्टिकोनातून आकाशाचा अभ्यास करण्याची संधी क्वचितच मिळते. दूर शहरात असणारी अवकाश निरीक्षण केंद्रे किंवा विज्ञान संस्था गाठून त्यांना आपले कुतूहल शमवावे लागते. मात्र मंचर तालुक्यातील अण्णासाहेब आवटे कॉलेज येथे रयत शिक्षण संस्थेच्या शताब्दी महोत्सवानिमित्त अवकाश निरीक्षणाची संधी विद्यार्थ्यांना उपलब्ध झाली. अवकाश निरीक्षण मुले विद्यार्थ्यांना तारांगणाची सफर घडली आहे. रयत शिक्षण संस्थेच्या शताब्दी महोत्सवाच्या निमित्ताने अण्णासाहेब आवटे महाविद्यालयामध्ये अनेक कार्यक्रम राबवले जात आहेत. त्याच्यामध्ये आज आयुकाच्या माध्यमातून अवकाश दर्शन हा मंचर आणि मंचरच्या परिसरातल्या विद्यार्थ्यांना आणि नागरिकांना हा खुला कार्यक्रम आयोजित केलेला आहे. महाविद्यालयाच्या माध्यमातून अशा प्रकारची ही ॲक्टिव्हिटी मंचरमध्ये पहिल्यांदाच राबवली जात असल्याबद्दल आम्हाला खूप समाधान याचं मिळत आहे. पुणे शहरातील जागृत देवस्थान म्हणून ओळखल्या जाणाऱ्या दगडूशेठ दत्त मंदिरात देखील दत्त जयंतीनिमित्त आकर्षक फुलांनी सजावट करण्यात आली असून भाविकांनी दर्शनासाठी पहाटेपासून रांगा लावल्या होत्या. निराकार गुरु गुरु रे निर्गुण गुरु सृष्टीकर गुरु विश्वंभर निराकार गुरु गुरु रे निर्गुण गुरु सृष्टीकर गुरु विश्वंभर गुरु विण नो हे साधु मुनि जन गुरु विण साहू कैसे जीवन गुरु विण नाही नर नारायण गुरु चरिताचे कर पारायण. पुण्यातील जागृत देवस्थान म्हणून ओळख असणाऱ्या ह्या मंदिराला 121 वर्षाची परंपरा आहे. दरवर्षीप्रमाणे यंदाही भाविकासाठी दत्त याग आणि अभिषेकाचं खास आयोजन करण्यात आलं होतं. भाविकांनी पहाटे 5 पासून दर्शनासाठी मोठ्या रांगा लावल्या होत्या. श्रीमती लक्ष्मीबाई दगडूशेठ हलवाईच्या वतीने सर्व दत्त भक्तांचं स्वागत. आज दत्त जयंतीनिमित्त सकाळी 5 वाजल्यापासूनच दर्शनाची व्यवस्था केलेली आहे. मोठ्या संख्येने भाविक सकाळपासूनच येत आहेत. मंडपामध्ये आपण स्वहस्ते अभिषेकाची सोय केलेली आहे. दत्त याग सकाळी एक झाला, आतापर्यंत दुपारी एक दुसरा दत्तयाग होतो आहे. सकाळी 7 वाजल्यापासून 5 पर्यंत स्वहस्ते अभिषेक लोकांसाठी सोय केलेली आहे. व्यवस्थित लोकांना दर्शन व्हावं हा त्याच्यामागचा उद्देश. व्यवस्थित लाईन चालू आहेत, पुष्पसर्जावट आपण बघतात.
121 वर्ष जुनं मंदिर असल्यामुळे इथं विविध महाराष्ट्रातले विविध संत इथं येऊन गेले. ती परंपरा आहे. पुणे शहरातलं एक मोठं प्रसिद्ध आणि जागृत देवस्थान हे आहे आणि आपल्या सर्व दत्त भक्तांचं परत एकदा स्वागत करतो. महापालिकेतील आयुक्त दालनात पिंपरी चिंचवड स्मार्ट सिटी लिमिटेड कंपनीची 6वी बैठक पार पडली. यावेळी नगरविकास विभागाचे प्रधान सचिव व PCSCL चे अध्यक्ष डॉक्टर नितीन करीन अनुपस्थित होते, त्यामुळे महापौर राहुल जाधव यांच्या अध्यक्षतेखाली ही बैठक पार पडली. स्मार्ट सिटी अंतर्गत आधुनिक पद्धतीने प्रायोगिक तत्वावर पिंपळे सौदागर आणि पिंपळे गुरव ओरिसाचा चेहरामोहरा बदलण्यात येणार आहे. पिंपरी चिंचवड स्मार्ट सिटी लिमिटेड कंपनीने आधुनिक पद्धतीने कामकाज करण्यासाठी GIS मॅपिंग एरिया बेस्ट डेव्हलपमेंट अंतर्गत पिंपळे सौदागर पिंपळे गुरव या परिसरात रस्ते आधुनिक पद्धतीने पदपद अत्याधुनिक सोयीसुविधायुक्त स्वच्छतागृह करण्याचा सविस्तर प्रकल्प अहवालाला मान्यता देण्यात आली. तसेच आजपर्यंत झालेल्या सर्व खर्चाला मान्यता देण्यात आली आहे. बीड म्हणजे टेंडर करून एक जी नियुक्त करण्यात आलेली एम्पॅनल्ड एजन्सी आहे, त्यांच्याच माध्यमातून आपण आपली जी स्मार्ट सिटीची जी पदं आहेत त्याची भरती करणार आहोत. तो विषय मंजूर करणार आहे. दिगंबरा दिगंबरा श्रीपाद वल्लभ दिगंबराच्या गजरात पुणे जिल्ह्यातील पुरंदर तालुक्यातील नारायणगाव येथे दत्त मंदिरात जयंतीच्या पूर्वसंध्येला श्री दत्त जन्मोत्सव भाविकांच्या उपस्थितीत मोठ्या उत्साहात पार पडला. पुणे जिल्ह्यातील ह्या दत्त मंदिराचा एक वेगळा इतिहास असून परमपूज्य नारायण महाराज यांनी जन्म महोत्सव दरम्यान प्रवचन दिले, त्यानंतर पाळण्यावरचा पुष्पोत्सव झाल्यानंतर गुरुदत्ताचाही पाळणा गाण्यात आला. त्यानंतर प्रसादाचे वाटप केल्यानंतर भाविकांनी गुरुदेवाचे दर्शन घेण्यास गर्दी केली होती. दत्त जयंतीनिमित्त महाप्रसादाचे आयोजनही करण्यात आले आहे. या सोहळ्याला शिवशाहीर बाबासाहेब पुरंदरे, माजी आमदार उल्हास पवार, राजेंद्र पवार भाविक मोठ्या संख्येने उपस्थित होते. आता एक धक्कादायक बातमी आहे. पुण्यातील मगरपट्टा हडपसर येथे सासूच्या छळाला कंटाळून पोलिसाच्या पत्नीने आपल्या 2 वर्षाच्या मुलाचा खून करून स्वतःचा गळफास घेत आत्महत्या केल्याची घटना घडली. या घटनेचा हडपसर पोलीस तपास करत असून जान्हवी, अमित कांबळे आणि शिवम अशी मृतांची नावे आहेत. अमित हे हडपसर पोलीस ठाण्यात तपास पथकात कार्यरत आहेत. अमित आणि जान्हवी ह्या दाम्पत्याला शिवम हा 2 वर्षीय मुलगा आहे. शनिवारी पहाटे 5 सुमारास जान्हवी यांनी राहत्या घरी बेडरूममध्ये मुलाची हत्या करून आत्महत्या केल्याचं उघड झालं आहे. आत्महत्येपूर्वी जान्हवी यांनी पतीला उद्देशून चिठ्ठी लिहून ठेवली होती. अमित, तू माझ्यावर प्रेम करतो पण मला वेळ देऊ शकत नाही, हे दुर्दैव आहे. सासू सुजाता ही माझी छळ करते, असं ह्या चिठ्ठीत लिहिण्यात आलं होतं. पोलिसांनी आता ह्या प्रकरणाच्या चौकशीला सुरुवात केली आहे. शिरूर तालुक्यातील कान्नूर मेसाई येथील विद्या विकास मंडळाचे विद्याधाम हायस्कूलमध्ये शालेय पोषण आहारातून 41 जणांना विषबाधा झाली. चक्कर, उलट्या आणि डोके दुखण्याचा प्रकार होत असल्याचं विद्यार्थ्यांनी सांगितलं. 37 जणांना तपासणी करून औषध देऊन घरी पाठवले असून 4 विद्यार्थ्यांना मंचेर येथील ग्रामीण रुग्णालयात पुढील उपचारासाठी पाठवलं आहे. शाळेमध्ये नवीन भात आणला गेला होता, ज्यामुळे विद्यार्थ्यांना विषबाधा झाली. विद्याधाम हायस्कूल शनिवारी सकाळी वेळेत भरले होते. शालेय पोषण आहारासाठी मसाले भात बनवण्यात आला होता. हा मसाले भात मुलांना खाण्यासाठी ठेवण्यात आला होता. त्यानंतर थोड्या वेळाने काही मुलांना चक्कर, उलट्यावर डोके दुखण्याचा प्रकार सुरू झाला. ह्या दरम्यान पालक बैठकही आयोजित करण्यात आली होती, त्यामुळे शिक्षक आणि पालकांनी तातडीने मुलांना खासगी रुग्णालयात दाखल केले. गेले 2 वर्षापासून आम्ही जेव्हा कार्यभार घेतला त्याच्यानंतर जी स्टॉप रूम आहे, जी स्टॉप रूम मध्ये CCTV करण्याच्या संदर्भात सूचना दिल्या. त्यानंतर पंचायत समितीच्या आणि व काही आरोग्यविषयक मापदंडानुसार तिथे उंदीर होऊ नये किंवा कुठे सर्व प्रकारची सूचना आम्ही तिथे गेल्या होत्या. वेळोवेळी विद्यार्थ्यांना कुठे काही विद्यार्थी खाल्ल्यानंतर जे टाकून द्यायचं, याच्यानंतर आम्ही बायोकॉम्पोस्टसाठी प्रपोजल करणार होतो. पण या संदर्भातल्या जे स्वच्छतेचे मानदंड जर पाळली गेली नसतील तर या जे जबाबदार आहेत त्यांच्यावर आम्ही कारवाई करू. आणि याच्यानंतर ही जी स्वच्छता आहे, परिसरातली स्वच्छता व पाणी पुरवठा याच्या संदर्भात आम्ही काळजी घ्यायची सूचना दिलेली आहे. व याच्या संदर्भात स्टॉकच्या संदर्भात पुन्हा एकदा आम्ही जो जो स्टॉक जुना होता त्या जुना स्टॉकवर आम्ही पर्यवेक्षण करून त्याचं सर्वेक्षण करून त्या स्टॉकवर आम्ही कारवाई करणार आहोत. आणि त्या संदर्भात आरोग्य विभागाकडून जे पुरवठा पंचायत समितीचा विभाग आहे त्या संदर्भात आम्हाला जर येणारा मार्ग जर त्या पद्धतीचा असेल त्या संदर्भाची वेळोवेळी सूचना आम्ही त्या पंचायत समिती विभागाकडे करू. नंतर मी तातडीनं कार्यालयामधून निघालो तर प्रथमतः मी मुलांची भेट घेतली. ज्या ठिकाणी मुलांना ट्रीटमेंट चालू होती त्या ठिकाणी तर प्राथमिक केंद्राचे जे डॉक्टर होते त्यांनी मला या संदर्भात कल्पना दिली की 41 मुलांना थोडंफार बाधा झाली होती, त्यापैकी 37 मुलांना ट्रीटमेंट देऊन आपण घरी सोडून दिलेलं आहे. दर शनिवारप्रमाणे शनिवारी सकाळी शाळा असते. विद्या भातवाल्यांनी भात शिजवण्याची प्रक्रिया सुरू केली. सुरू केल्यानंतर मी धान्यादी माल म्हणजे तांदूळ आला होता, 42 कट्टे तांदूळ आला होता. ते तांदूळ उतरून घेण्यासाठी मी खाली गेलो. त्यावेळेस भात उकळी आली होती पाण्याला, मीही पाहिलं त्याच्यामध्ये कोणतं मटेरियल टाकलं वगैरे ते पाण्यासाठी मी रोज तिथं चेक करतो.
गेल्यानंतर नंतर भात खाल्ल्यानंतर मुलांचा चौथा एमपीटीचा तास झाला. मुलांनी भात खाल्ला त्यावेळेस आठवीची पालक सभा चालू होती. त्या पालक सभेच्या वेळेस एक दोन विद्यार्थी पर्यवेक्षकांना म्हटले सर भाताचा वास येतो. वास आल्यानंतर लगेच मी तात्काळ खाली गेलो मीटिंग सोडून आणि मुलांना सांगितलं अजिबात कोणी भात खाऊ नका. अर्ध पातेलं भात राहिला होता तो तिथंच लगेच टाकून दिला. पण मी जाण्याच्या अगोदर चार दोन विद्यार्थ्यांनी आणि आमचे शिक्षक होते तिथं चार त्या शिक्षकांनी भात खाल्लेला आहे. केंद्रे सर होते, चव्हाण सर होते, शिक्षक तिथं मुलांची रांग करण्यासाठी उभे होते, त्यांनीही भात खाल्ला. नंतर वर्गामध्ये वास येतो असं म्हटल्यानंतर बरेच मुलं म्हणले सर आम्हाला असं डोकं दुखायला लागलं, हे व्हायला लागलं. लगेच ते पाच सहा मुलं मी तातडीनं शिक्षक आणि आम्ही स्थानिक डॉक्टरांकडे पाठवले. तिथं गेल्यानंतर त्या डॉक्टरांनी आम्हाला म्हटले तुम्ही कवट्याला फोन करा. पानगे डॉक्टरांना, चव्हाण डॉक्टरांना फोन केला आणि त्यांची टीम आल्यानंतर त्यांनी ती मुलं तपासली. 37 मुलं व्यवस्थित आहेत. त्यांना एक एक गोळी दिली, घरी पाठवली. 3 मुली येतात त्यांना थोडासा त्रास जास्त जाणवल्यामुळे म्हणले रिस्क नको म्हणून त्यांनी मनसरला पाठवलं. तात्काळ 37 जणांना प्राथमिक उपचार करून घरी पाठवले असून 4 जणांवर अतिदक्षता विभागात उपचार सुरू आहेत. प्रतिनिधी मोहन दुबे, दिनमान न्यूज, पिंपरी चिंचवड. आळंदीजवळील मरकळ येथील रवीन केबल लिमिटेड ह्या कंपनीत केबल मशिनीवर काम करत असताना एका कामगाराच्या डोक्याला मार लागून गंभीर जखमी झाला असता त्याला प्रथम उपचारासाठी धानोरपाटा येथील खासगी रुग्णालयात दाखल केले असता डॉक्टरांनी त्याला मृत घोषित केलं आहे. आदेश कुमार नतू पदरे व 19 असे मृत झालेल्या कामगाराचे नाव असून तो मूळचा मध्य प्रदेशातील राहणार आहे. काल सकाळच्या सुमारास आदेश कुमार हा कामगार कंपनीत कामासाठी आला होता. तो मशिनीवर काम करत असताना केबलचा रोल फिरत येऊन त्याच्या डोक्याला जबर दुखापत झाली. त्यावेळी कामगाराच्या मदतीने त्याला खासगी रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले. मात्र त्याचा उपचारापूर्वी मृत्यू झाला होता. आळंदी पोलिसात कामगाराच्या आकस्मिक मृत्यू अशी नोंद करण्यात आली असून पुढील तपास दोषी आढळण्यावर कायदेशीर कारवाई करणार असल्याचं रवींद्र चौधरी यांनी सांगितलंय. आळंदी पोलीस ठाणे के अंडर मरकळ बोल के नाम का गाव है, वहां इंडस्ट्रियल झोन है, तो वहां रेविन केबल कंपनी है. तो वहाँ कंपनी में जो वर्कर्स काम करते हैं उसमें से एक आदेश कुमार नथू पंद्रह बोल के 19 साल का लड़का है. वो लड़का काम करते समय केबल का जो ड्रम घूमता है कन्वेयर पे, उस केबल के ड्रम का मार लग के उसके सर पे चोट आ गई और वहाँ से चोट आने के बाद वो एक्सपायर हो गया. तो जैसे उसको ट्रीटमेंट के लिए तुरंत पुलिस थाने में लेके अपना सॉरी हॉस्पिटल जब लेके गए तो उस टाइम डॉक्टर ने मृत घोषित किया है. उसके बारे में CRPC 147 174 के दहेज मामला दर्ज किया गया है. उसकी तहकीकात चालू है, आगे उनके ऊपर कार्रवाई. आळंदीजवळ मरकळ परिसरात उद्योग व्यवसाय वाढत असताना कामगारांच्या सुरक्षेकडे मात्र डोळे झाकली जाते. कामगारांना कॉन्ट्रॅक्टरच्या माध्यमातून कामे दिली जातात, त्यामुळे या कामगारांच्या सुरक्षतेकडे ना कंपनी लक्ष देते ना ठेकेदार लक्ष देते. त्यामुळे चाकण आळंदी ह्या भागात कंपन्यांमध्ये कामगारांच्या होणाऱ्या दुर्घटनेत दिवसेंदिवस वाढतच आहे. रवीन केबल लिमिटेड ही कंपनी केबल वायरिंग तयार करणारी कंपनी असून ह्या ठिकाणी 300 जास्त कामगार ह्या कंपनीत काम करत असून सर्वाधिक कामगार हे परराज्यातील आहेत. ह्या ठिकाणी स्थानिक तरुणांना कामाला घेतलं जात नसल्याचं स्थानिक नागरिकांकडून सांगण्यात आलंय. प्रतिनिधी मोहन दुबे, दिनमान न्यूज, पिंपरी चिंचवड. पुन्हा एक नजर हेडलाईन्सवर. यशाचे अनेक बाप असतात पण अपयश अनाथ असते, नितीन गडकरींची सूचक वक्तव्य. सत्ताधारी भाजपने पुण्यातील पाण्याचे योग्य नियोजन करावे, अजित पवारांचा भाजपला टोला. दीपक माडकरांनी बनावट कागदपत्रे तयार करून लोकांची केली फसवणूक, रवींद्र बराटे यांचा आरोप. आणि कांद्याला भाव मिळत नसल्याने शेतकऱ्यांनी केली सरकाराविरोधात घोषणाबाजी. याचबरोबर आजचं बातमीपत्र इथेच संपलं. तुम्ही पाहत राहा दिनमान न्यूज, एक निर्भीड व्यासपीठ. नमस्कार.